आर्थिक हे वर्ष म्हणजे काय आपण जाणून घेऊया सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो आणि तो अर्थसंकल्प एक एप्रिल पासून लागू होतो मुळात एक एप्रिल ते एकतीस मार्च दरम्यान सरकारने किती पैसे कमवले आणि किती खर्च केले याचा हिशोब ठेवला जातो या कालावधीला आर्थिक वर्ष असं म्हटलं जातं त्या आधारे सरकारकडून विविध विकास योजना तयार केल्या जातात आर्थिक वर्षाचा कालावधी बदलण्याचा कोणी प्रयत्न केलाय का याचं उत्तर आपण जाणूयात आर्थिक वर्ष हे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर असा प्रस्ताव सर्वप्रथम एकोणीशे चौऱ्याऐंशी साली एल कमिटीने मांडलं होतं मात्र सरकारने या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नाही त्यानंतर जुलै दोन हजार मध्ये नीती आयोगाने ही आर्थिक वर्ष एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर करण्याचा प्रस्ताव मांडला होता मात्र तत्कालीन मोदी सरकारनेही या प्रस्तावावर निर्णय न घेणं पसंत केलं दोन हजार मध्ये मध्य प्रदेश सरकारने आर्थिक वर्ष एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर करण्याची घोषणा केली होती अशी घोषणा करणारे ते भारतातील पहिले राज्य होते मात्र या निर्णयावर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाहीये